नमस्कार, लोक संदेश न्यूज मध्ये आपले स्वागत। मी मयुरी कुंभार, पाहुयात आजच्या काही ठळक घडामोडी। देवेंद्र फडणवीस आणि शरद पवार यांच्यात हाच फरक आहे। एकनाथ शिंदे हे आमचे मुख्यमंत्री आहेत, मी त्यांच्या पाठीशी आहे आणि त्यांच्याच पाठीशी राहणार। एखाद्याला यायचं असेल तर तो व्हिडिओ टाकून येतो का? किती वेडेपणा आहे, डोके ठिकाणावर असले पाहिजे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांचा कार्यकाळ पूर्ण करतील, एकही दिवस कमी नाही। ते मुख्यमंत्री असताना त्यांच्याच नेतृत्वाखाली निवडणुका होतील। एखाद्या व्हिडिओचा अर्थ लावणे चुकीचे आहे। ज्यांच्या नेतृत्वाखाली 305 खासदार निवडून येतात, त्यांनी ज्यांच्या नेतृत्वाखाली फक्त 4 खासदार निवडून येतात त्यांचा धसका घेतला हे बोलणं हास्यास्पद आहे। शरद पवारांची पत्रकार परिषद मी ऐकली नाही, त्यामुळे त्यांच्यावर मी कुठली प्रतिक्रिया देणार नाही। हाच फरक आहे की नाही, देवेंद्र फडणवीस आणि शरद पवार साहेबांमध्ये हाच फरक आहे। एकनाथ शिंदेंच्या पाठीशी आहे, एकनाथ शिंदेंच्याच पाठीशी राहणार। एकनाथ शिंदे हे आमचे मुख्यमंत्री आहेत आणि त्यांच्या नेतृत्वात या महाराष्ट्राचा विकास घडवण्याकरता पूर्ण ताकदीने मी त्यांच्या पाठीशी आहे। परंतु कालच्या ट्विटमुळे थोडासा संभ्रम निर्माण झाला, अनेकांना धक्का बसला। मला कधी कधी आश्चर्य वाटतं। पहिला तर प्रश्न माझा असा आहे की एखाद्याला जर यायचं असेल तर तो काही व्हिडिओ टाकून येतो का? किती वेळे पण आहे, काहीतरी डोकं ठिकाणावर असलं पाहिजे। पण मी पुन्हा एकदा सांगतो, लक्षात ठेवा, माननीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे त्यांचा कार्यकाळ पूर्ण करतील, एकही दिवस कमी नाही, पूर्ण कार्यकाळ। आणि ते मुख्यमंत्री असताना त्यांच्याच नेतृत्वात महाराष्ट्रात निवडणुका होतील। आम्ही सगळे त्यांच्या पाठीशी खंबीरपणे आहोत। एखादा व्हिडिओ असा पडला आणि तसा पडला याचं इंटरप्रिटेशन करणं पंतप्रधानांनी कुठेतरी दस्ता घेतलेला आहे, कारण देशातील बहुतेक राज्यांमध्ये भाजपची सत्ता नाहीये आणि कुठेतरी ज्या ठिकाणी सत्ता नाही त्या ठिकाणी राज्यांमध्ये पक्ष पुण्याचं काम भाजपने सुरू आहे आणि याच दस्त्यापोटी त्यांनी त्यांच्या नेतृत्वाखाली 305 खासदार निवडून येतात, त्यांनी त्यांच्या नेतृत्वाखाली 4 खासदार निवडून येतात त्यांचा धसका घेतला आहे असं म्हणणं हे हास्यास्पद ठरेल। पण ठीक आहे, आता पवारसाहेब नेमकं काय बोलले मी काय त्यांची पत्रकार परिषद ऐकलेली नाही, त्याच्यामुळे मी त्याच्यावर काही या ठिकाणी रिॲक्शन देणार नाही। कारण